पुढील बातमी गुन्हेगारी विश्वातून अवैध अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोघा इस्मांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी सापळा रचून ताब्यात घेतलं आहे त्यांच्याकडून दहा किलो दोनशे ग्राम वजनाच्या ऐंशी हजार दोनशे रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे मल्लिकार्जुन उर्फ पिंटू अण्णंपा मगदूम वयवर्ष सदतीस राहणार शंभरगी तालुका अथणी जिल्हा बेळगाव आणि महेश मारुती कोळी वयवर्ष अठ्ठावीस राहणार शंभरगी तालुका अथणी जिल्हा बेळगाव हे दोघे लक्ष्मीवाडी आरग तालुका मिरज इथं महालक्ष्मी मंदिराजवळ मोटारसायकल क्रमांक एम एच दहा सी एच सदतीस एक्केचाळीस या आपल्या होंडा शाईन गाडीवरून गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली त्यानुसार तेवीस ऑगस्ट रोजी लक्ष्मीवाडी आरग इथं महालक्ष्मीच्या मंदिराजवळ सापळा लावून या दोघांना ताब्यात घेण्यात आलं त्यांच्याकडे एक पोतं होतं त्यामध्ये दहा किलो दोनशे ग्राम वजनाचा ऐंशी हजार दोनशे रुपये किमतीचा गांजा मिळून आला पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी पंचासमक्ष या संशयितांची अंगझडती घेतली रोख रक्कम मोबाईल मोटारसायकल असा मिळून एक लाख तीस हजार सातशे पन्नास रुपयांचा सा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला आहे अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशी कलम वीस अनुसार त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली आहे पुढील तपासकामी मिरज ग्रामीण पोलीस ठाणे यांच्याकडे या दोघांना चौकशीसाठी सोपवण्यात आलं आहे